हॅलो फ्रेंड्स, SRSR फॅमिली 2022 या माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यावर्षीची नागपंचमी आम्ही कशा पद्धतीने साजरी केली. चला तर मग बघूया. श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजेच नागपंचमी. या दिवशी घरोघरी विविध पद्धतींनी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. तसेच विविध ठिकाणी शंकराची देखील मोठ्या प्रमाणावर भक्ती केली जाते. हा सण वेदकालापासून सुरू झाला. भगवान श्रीकृष्ण काली या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले. तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा. तेव्हापासून नागदेवतेची पूजा करून नागपंचमी सेलिब्रेट केली जाते. या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्याला दूध दलायांचा नैवेद्य दाखवतात. गव्हाच्या खिरीचा नैवेद्य तसेच पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवला जातो व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना केली जाते. पुराण काळातील कालिया मर्दनाची कथा ते अगदी परवापर्वापर्यंत रौद्ररूपात भेटीस येणारा एनाकोंडा अशा अनेक रूपातून सर्पाची आपल्याला ओळख आहे. चला तर मग बघूया आम्ही कशा पद्धतीने नागपंचमी साजरी केली. महाराष्ट्रामध्ये जितके काही सण साजरे केले जातात त्या सणांची सुरुवात ही एक वेगळ्या पद्धतीने होत असते. त्याची मेन सुरुवात म्हणजेच मेहंदी. मेहंदी काढल्याशिवाय कुठलाही सण परिपूर्ण होत नाही, त्यामुळे ह्या सणाला देखील आम्ही मेहंदी काढली होती. आपण बघू शकता की एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने परंतु अगदीच ॲक्टिव आणि डेकोरेटिव अशी वाटणारी अशी मेहंदी काढली होती. तर फ्रेंड्स, आजच्या सणासाठी आम्ही बनवलं एक खास महाराष्ट्राचा फेवरेट खाद्यपदार्थ व प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारा असा हा पदार्थ आहे, ज्याचे नाव आहे पुरणपोळी. त्याच्यासोबतच कटाची आमटी, भात व कोरड्या पापडी आणि बटाट्याची भजी. पुरणपोळी हा जवळपास सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे. सण आला की पुरणपोळी करण्याची गृहिणींची लगबग सुरू झालेली आपण बघतो, त्यामुळे आम्ही देखील आज पुरणपोळीचा बेत केलेला आहे. गरमागरम तव्यावरून डायरेक्ट ताटात आलेली स्वादिष्ट पुरणाने टम्म फुगलेली आणि साजूक तुपामध्ये थपथपलेली पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते. प्रत्येक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे प्रथा आहे, त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य रेडी करून आम्ही देखील वारूळ पुजायला जाण्यासाठी रेडी झालो. नटणे थटणे हा प्रत्येक स्त्रीच्या आवडीचा छंद. तिच्या नटल्या मुरडल्याशिवाय प्रत्येक सण आनंदाने साजरा कसा होणार, त्यामुळे आम्ही सर्व मैत्रिणी देखील थोड्याफार प्रमाणात रोजच्याच त्या राबलेल्या जबाबदाऱ्यांमधून स्वतःला थोडासा वेळ देत थोडंसं नटून थटून वारूळ पुजण्यासाठी रेडी झालो आहोत. घरापासून जवळच असणाऱ्या शेतात मस्त असे मोठे मातीचे वारूळ आहे. त्या ठिकाणी जाऊन मस्त मनोभावे सर्वांनी पूजा केली व खूप सारी धमाल देखील केली. आमच्याकडे नागदेवतेची पूजा करण्यासाठी वारूळाला हळदी कुंकू अक्षता तसेच गंध देखील लावला जातो. त्याप्रमाणेच डाळ गूळ आणि शेंगदाणे देखील वाहिल्या जातात. तसेच ज्वारीच्या लाह्या देखील वाहिल्या जातात व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आरती ओवाळून अगरबत्ती लावून नागदेवतेची पूजा केली जाते. दूध देखील वाहिले जाते. प्रत्येकाकडे नागदेवतेची पूजा करण्याची वेगवेगळी पद्धत असते, त्याप्रमाणे त्यांनी पूजा केली व तसेच आम्ही देखील सर्व मैत्रिणी मिळून सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने नागदेवतेची पूजा केली व नागदेवतेचा आशीर्वाद घेतला. मनोभावे सर्वांनी पूजा करून खूप सारी धमाल देखील केली. आम्हा सर्वांचा खूप मोठा आवडीचा छंद म्हणजे फोटोज काढणे, तो देखील आम्ही मनसोक्त फोटो काढून पूर्ण केला. त्यानंतर नागपंचमीचा सण अपूर्ण राहू नये म्हणून थोड्याशा प्रमाणात फुगड्या देखील खेळलो. फुगडी हा देखील खूप पुरातन काळापासून चालत आलेला खेळ आहे. कोणाकोणाला फुगडी घालता येते व खेळायला आवडते ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आपल्या संस्कृतीतील एक पारंपरिक लोकनृत्य प्रकार म्हणजेच फुगडी होय. आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या 21 फुगडी प्रकार खेळू शकतो. फुगडी हा लोकनृत्य प्रकार केवळ महिलाच नाही तर पुरुष मंडळी देखील हा खेळ मंगलप्रसंगी खूपच आनंदाने व आवडीने खेळतात. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघतच असाल की फुगडी या खेळाचे केवळ महिला व पुरुषांनाच नाही तर लहान मुलांना देखील खूप आकर्षण आहे. किती त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झालेला आहे तो देखील आपल्याला दिसतच असेल. थोडा वेळ वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्यांचे खेळ खेळून झाल्यावर आम्ही घरी गेलो. त्यानंतर आम्ही परत आमच्या रेसिडन्सपासून जवळच असलेल्या शंकराच्या मंदिरात देखील गेलो.
त्याचा डिटेल व्हिडिओ मी यापूर्वी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन डिटेल व्हिडिओ नक्की बघू शकता. आज पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे मंदिरात देखील खूप सारी गर्दी होती. आम्ही देखील आजची तांदळाची पहिली शिवामूट वाहून भगवान शिवशंकराचे दर्शन घेतले व मनोभावे पूजा केली. त्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणी पुन्हा एकदा सोसायटीच्या पॅसेजमध्ये जमलो व नागपंचमीच्या रियल खेळांचा आनंद घेतला. यामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्राचे पारंपरिक खेळ खेळलो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या तसेच मंगळागौरीचे काही सोपे खेळ देखील खेळलो. फेर धरून खूप सारी गाणी गायली व त्यावर थोडासा डान्स करून नाचण्याचा आनंद देखील घेतला. आपण बघतच असाल की आपल्या संस्कृतीतील एक पारंपरिक लोकनृत्य प्रकार म्हणजे फुगडी होय. वेगवेगळ्या प्रकारच्या 21 पद्धतीने आपण फुगडी खेळू शकतो. यामध्ये आम्ही कासव फुगडी, नकुल फुगडी, बस फुगडी, लोळण फुगडी, भुई फुगडी, एक हाती फुगडी, तीन हाती फुगडी अशा विविध प्रकारच्या फुगड्या खेळलो. फुगडी खेळ दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन हा खेळ खेळतात. हा खेळ खेळताना दोन महिला एकमेकांच्या दोन्ही हातांचे पंजे पकडतात व अक्षाभोवती उड्या मारीत गोल गोल फिरतात. फक्त महिलाच हा खेळ खेळतात असे नाही तर पुरुष मंडळी देखील हा खेळ मंगलप्रसंगी कधी कधी आनंदाने व आवडीने खेळतात. आम्ही नागपंचमीच्या दिवशी मंगळागौरीचा खेळ देखील खेळलो. त्यामध्ये या खेळात खेळण्यात येणारे विविध खेळ देखील अगदी आनंदाने आम्ही खेळलो. त्यासोबतच या खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणी म्हणून देखील आम्ही खूप आनंद लुटला. त्यासोबतच वटवागुळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटा पागोटा, साळुंकी गाठोडे, लाटाबाई लाटा, करवंटी झिम्मा, टिपऱ्या तसेच गोप अडवळ घुम, पडवळ घुम, दिंडघोडा इत्यादी विविध प्रकारचे खूप खेळ देखील खेळलो. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघितले असेलच की आनंदी आयुष्य जगण्यासाठी कुठल्याही वयाची अट नसते. तसेच कुठलाही भौतिक आनंद मिळवण्यासाठी कुठलेही पैसे किंवा मालमत्ता लागत नाही. आपले आयुष्य आपण किती आनंदाने व चैतन्याने भरलेले असे जगायचे हे आपणच ठरवायचे व आपल्यासोबतच इतरांना देखील आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा व एकमेकांचे दुःखे शेअर करून हलकी करण्याचा प्रयत्न करायचा. रोजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी असा थोडासा वेळ काढून काहीतरी नवीन गोष्टी केल्यास मन अगदी प्रसन्न होऊन जाते. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील अशा मनाच्या रिफ्रेशमेंटसाठी कुठल्या गोष्टी आवडीने व स्वतःसाठी वेळ काढून अवश्य करता ते आमच्यासोबत कमेंट्स करून शेअर करायला विसरू नका. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला देखील क्लिक करा व असेच वेगवेगळे व नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्यासोबत असेच नेहमी कनेक्टेड राहा. फ्रेंड्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि असेच नेहमीच सपोर्ट करत राहा.